मी पांडुरंग गायकवाड, वडू बुद्रुक, तालुका शिरूर. छत्रपती संभाजी महाराजांची जी समाधी आहे, ज्यांनी अंत्यविधी केला, गुईन गणपत महार यांचा मी वंशज आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं इथे ज्यांनी अंत्यविधी केला ते गुईन गणपत महार यांच्या आहे. तर शासनाने त्याच्याकडती लक्ष द्यावं. आणि कोरेगाव भीमाला जे 1 जानेवारीला येतात, त्यांनी वडू इथे सर्वांनी संभाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आणि गोविंद गणपत महार यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आविष्यही द्यावा. पण कोरोनाचं पालन करून, कोरोनाचे दक्षता घेऊन वडूला जास्तीत जास्त संख्येने येण्याचा प्रयत्न करावा. आणि इथल्या ज्या समाधीकडती सर्वांनी लक्ष देऊन समाधी कशी डेव्हलप होईल याची काळजी घेणं अत्य गरजेचं आहे. आणि वडू बुद्रुक येथील जे पोलीस प्रशासनाने जे काम केलं, खरोखर इतकं सुंदर काम केलं, गेल्या 4 वर्षात पोलीस प्रशासनाचं वडू इथे अत्यंत बारकाईने लक्ष आहे. आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला पोलीस प्रोटेक्शन चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. पोलीस प्रशासनाचं मी खरोखर मनापासून धन्यवाद मानतो. कारण SIT असन, DSB असन, जिल्हा पोलीस असतील, शिग्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस असतील, थोडी जरी टाचणी पडल्यासारखा जरी आवाज आला तरी त्यांचं इतकं लक्ष आहे, ते इतकं जबाबदारीने त्यांनी 4 वर्षात पोलिसांनी खरोखर त्यांचं जितकं आपण कौतुक करू तेवढं कमीच राहील. कारण वडू बुद्रुक हा इतका सेन्सिटिव्ह हा विषय आहे. इथं सगळ्यात मोठं म्हणजे जातीय राजकारण जास्त चालतं वडूमध्ये. आज पण ते चालूच आहे, कारण आम्ही आमच्या डोळ्यांनी इथं पाहतोय. पोलीस प्रोटेक्शनाची गरज, वडूमध्ये बंदोबस्ताची गरज अत्यंत महत्त्वाची, एकदम म्हणजे पोलीस बंदोबस्ताशिवाय वडू गाव हे शांत राहूच शकत नाही कधी. वडू बुद्रुक इथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी, जी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी गोविंद गणपत महार यांनी जे संभाजी राजांचा अंत्यविधी केला, गोविंद गणपत महाराज यांच्या समाधीचं आज काही डेव्हलप नाही. तर शासनाने याच्याकडती लक्ष देऊन इथं चांगल्या प्रकारचं डेव्हलप करायला पाहिजे. कारण ऑल महाराष्ट्रातून, देशातून लोक इथं दर्शनासाठी येतात, संभाजी महाराजांचं दर्शन घेतात, गोविंद गणपत महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतात. तर या समाधीची अशी अवस्था आहे, कमीत कमी शासनाने ह्या समाधीकडती लक्ष देऊन इथं कसं डेव्हलप करता येईल जास्तीत जास्त दखल घ्यायला पाहिजे. जे लोक 1 जानेवारी 2022 जी विजयस्तंभाला दर्शनाला येतात, ती लोक वडू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांचे दर्शन घेतात, गोविंद गणपत महार यांचं दर्शन घेतात. आणि मी पांडुरंग गायकवाड, मी नागरिकांना आवाहन करतो, आत्ता सध्या कोरोनाचं वातावरण आहे, कोरोनाचं पालन करून प्रत्येकाने जबाबदारीने वडू इथे येताना कोरोनाचं पालन करूनच वडूला तुम्ही दर्शनाला या, असं मी नागरिकांना आवाहन करतो.